बसवेश्वर जन्मोत्सव बहुउद्देशीय मंडळ शेळगी देशाभिमान मित्रपरिवार हिंदू साम्राज्य संघटना बसवप्रभू प्रतिष्ठान श्री साई पार्क सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ शेळगी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर आणि त्यांची टीमने मिळून 51 किलो तिळगुळापासून श्री सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा साकारली असून याचे उद्घाटन खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. ही प्रतिमा साकारण्यासाठी 51 किलो तिळगुळ प्रसिद्ध युवा उद्योजक महेश वाले यांनी उपलब्ध करून दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती राजू चळे, सोमनाथ रगवले, गवळी बीजे, एमएस ग्रुपचे संस्थापक सिद्धाराम येलचट्टी, शिवराज धप्पाधुळे, रामचंद्र राजमाने, केदार बिराजदार, केदार लंगडे, जयराज झाडबुके, गौरीशंकर बाळशेट्टी, राजशेखर मोदी, शंकर मुंजे, अनिल मठपती, नागनाथ हिंगमिरे, सिद्धू कोरे, बापू नागशेट्टी, समर्थ लंगडे, अरुण लोखंडे उपस्थित होते. ही प्रतिमा 8x14 फूट इतकी आहे. प्रतिमा साकारण्यासाठी 2 दिवस लागले. 5 कलरचा वापर करून ही प्रतिमा साकारली आहे. सहकलाकार शुभम सब्बन, निलय चन्नापट्टण, राधाराणी रापेल्ली, धनराज नडीमेटला, अनुष्का नडीमेटला यांनी मेहनत घेतली. दरम्यान याबाबत कलाकार विपुल मिरजकर आणि संयोजक महेश वाले सिद्धाराम येलचट्टी यांनी अधिक माहिती देताना याचा उद्देश स्पष्ट केला. नमस्कार, मी सिद्धाराम शंकरराव येलचट्टी, ग्रामदैवत शिवोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त बसवेश्वर जन्मोत्सव बहुउद्देशीय मंडळ शेळगी व तसेच महेश वाले यांच्या सहकार्यानं आज शेळगी भागामध्ये शिवदासमय मंगल कार्यालय येथे अतिशय सुंदर असं तिळगुळाच्या माध्यमातून प्रतिमा तयार केलेले जे महत्त्वाची भूमिका आहे ते म्हणजे विपुलजी मिरजकर यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे. त्यांच्या नवे अनेक विश्वविक्रम आहेत. त्यांनी आज आम्हाला बहुमूळ वेळ देऊन. माझं नाव महेश रेवणशीद वाले आहे. सध्या गड्डायात्रा निमित्त आम्ही सिद्धरामेश्वर महाराजांचं तिळगुळच्या माध्यमातून प्रतिमा तयार केली आहे. मग याच्यासाठी सहकार्य लागले, विपुलजी मिरजकर यांचं सहकार्य लागलं आहे आणि काही समाज बांधवांचं बी सहकार्य लागलं आहे आणि ह्यासाठी 51 किलो तिळगुळ लागलेले आहेत आणि 4 कलरही लागलेले आहेत. त्या यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे प्रतिमा साकारण्यात आले. नमस्कार, मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर. यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर महाराजांची 51 किलो तिळगुळपासून आपण प्रतिमा साकारलेली आहे. त्या तिळगुळमध्ये आपण 5 कलरचा उपयोग केलेला आहे. तुम्ही बघत आहात की हिरवा कलर, गुलाबी कलर, केशरी कलर, पांढरा कलर आणि त्यामध्ये आपण पोस्टर कलरचा यूज करून ब्लॅक कलर यूज केलेला आहे की जेणेकरून ते अजून थोडं चांगलं दिसावं त्यासाठी आपण ते ब्लॅक कलरचा उपयोग केलेला आहे आणि ते आम्हाला बनवण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. आणि हे बनवताना माझे सहकार्य 5 जण होते कलाकार. ते शुभम सब्बन, राधाराणी रापेल्ली, धनराज नडमेटला, अनुष्का नडमेटला, निलेश चन्नापट्टण असे 5.